यातील संबंध बघणार आहोत. तर सध्याच्या मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की पर्यावरणीय प्रदूषणाचा हा सजीव सृष्टीवर विपरीत परिणाम होत आहे. तो कसा बघा, तुमच्या आजूबाजूला उदाहरण बघितलं असेल, आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारच्या वनस्पती आहेत, अनेक प्रकारचे प्राणी आहेत, पण दिवसेंदिवस त्या प्राण्यांची संख्या, वनस्पतींच्या वेगवेगळ्या ज्या प्रजाती आहेत त्यांची संख्या दिवसेंदिवस काय होत चालली आहे, कमी होत चालली आहे. मग ते कशामुळे होत आहे, तर या ठिकाणी जे नैसर्गिक घटक आहे पर्यावरणावर परिणाम करणारे जे मानवनिर्मित आणि नैसर्गिक घटक आहे त्यामुळे पर्यावरणातील सजीवसृष्टीचा काय होत चालला आहे, ऱ्हास होत चालला आहे. मग सर्वप्रथम जैव विविधता म्हणजे काय? जैव म्हणजे सजीव. सजीवांमध्ये जी विविधता असते तिला आपण जैव विविधता असं म्हणतो. वैज्ञानिक भाषेत सांगायचं झालं तर बघा, निसर्गामध्ये आढळणाऱ्या एकाच जातीच्या सजीवांमध्ये अनुवंशिक फरक, सजीवांच्या जातींचे अनेक प्रकार आणि विविध परिसंस्था या सर्वांमुळे जी सजीव सृष्टी समृद्धी लाभते त्याला आपण जैवविविधता असे म्हणतो. अनेक प्रकारचे प्राणी, अनेक प्रकारच्या वनस्पती, अगदी सूक्ष्म वनस्पती पासून ते आंब्याच्या झाडासारख्या मोठ्या वनस्पती पर्यंत असे अनेक प्रकार तुम्हाला वनस्पतींचे बघायला मिळतात. आणि प्राण्यांचंही तसंच आहे, सूक्ष्म जीवांपासून हत्तीसारख्या मोठ्या प्राण्यांपर्यंत अनेक प्राणी या ठिकाणी आपल्या निसर्गामध्ये आहेत. त्यांच्यामुळे आपली ही जी निसर्ग आहे तो समृद्ध झालेला आहे, त्यालाच आपण जैवविविधता असे म्हणतो. मग बघा, जैवविविधता जर आपल्याला टिकून ठेवायची असेल तर आपल्याला सर्वांना पर्यावरणाचं संरक्षण करणे आवश्यक आहे. या जैवविविधतेचेही तीन प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे अनुवंशिक विविधता. एकाच जातीच्या सजीवांमध्ये जी विविधता आढळून येते त्याला आपण म्हणतो अनुवंशिक विविधता. उदाहरणार्थ बघा, आपण मनुष्य प्राणी पण आपण सर्व सारखे दिसतो का? नाही. प्रत्येकामुळे थोडा थोडा काय आहे, भेद आहे, त्यालाच आपण म्हणतो अनुवंशिक विविधता. त्यानंतर आहे प्रजातींची विविधता. प्रजातींची विविधता म्हणजे काय? जे सर्व सजीव त्या ठिकाणी निसर्गामध्ये आहे, जसं प्राणी आहे, वनस्पती आहे, सूक्ष्मजीव आहे, हे सर्व कसे एकमेकांपासून वेगवेगळे आहे म्हणून त्यांना आपण म्हणतो प्रजातींची विविधता. त्यानंतर परिसंस्थेची विविधता. तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं की परिसंस्थेतील सजीव, जैविक घटक आणि अजैविक घटक यांच्यापासून परिसंस्थेची निर्मिती होते. निसर्गामध्ये जे जैविक घटक असतात आणि अजैविक घटक असतात त्यांच्यापासून आपली ही परिसंस्था बनत असते. मग या परिसंस्थेमध्ये अनेक वनस्पती, अनेक प्राणी, अनेक सूक्ष्मजीव, त्याचप्रमाणे इतर जे पर्यावरणातील जे नैसर्गिक घटक आहे त्या सर्वांचा समावेश होतो. अशा अनेक परिसंस्था आपल्या पृथ्वीवर आहे, त्यालाच आपण म्हणतो परिसंस्थेची विविधता.